मी रुपेश दुमडे पवार चित्रकला या फील्डमध्ये गेली 26 ते 30 वर्ष काम करतो आहे. त्याचबरोबर मी भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्समध्ये उपप्राचार्य म्हणून सध्या कार्यरत आहे. गेली 26 वर्ष अध्यापनाचे काम बघत असताना मला रोहितसारख्या संशोधनात्मक काम करणाऱ्या मुलांची खूप हेवा वाटतो. ती अशी मुलं मला खूप आवडतात. रोहितने ज्या पद्धतीने आर्ट फील्डमध्ये त्याची सुरुवात केली ही खरंच कोणत्याही सामान्य माणसापासून ते आर्ट फील्डमध्ये अनेक वर्षानुवर्षे काम करणाऱ्या लोकांपर्यंत त्याची एक क्रेज निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण असं आहे की त्याचं काम, त्याचं बोलणं, त्याचं वागणं, त्याचं राहणं, जे काही त्याचं जे काही दैनंदिन कामकाज आहे, त्याचे विचार आहे, हे सर्व आर्ट आणि आर्टला धरून त्याचे जे फॉर्म आहेत. असं नाही की बाबा फॉर्म वेगळे बोलतात, चित्र वेगळे बोलतात, तो वेगळा बोलतो, असं कुठेही विसंगती कधीच मला जाणवली नाही. आणि त्याला ज्यावेळेपासून मी ओळखतो मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण अनेक वर्षापासून ज्याला त्यावेळेस म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांबरोबर विद्यार्थ्यांमध्ये तो असायचा आणि मला कधीही तो परका जाणवला नाही. त्या कारण त्याचं काम होतं आणि कामामुळे तो खूप आवडतो. हे सगळ्यात त्याचं वैशिष्ट्य आहे आणि मला नेहमी अशा लोकांचं कुतूहल वाटतं, कौतुक वाटतं. आणि गेले अनेक दिवस त्याचे मी सोशल मीडियावर सुद्धा अलीकडचं काम बघत होतो, अनेक लोकांबरोबरच्या त्याच्या मुलाखती बघत होतो, त्याचा स्टुडिओ बघत होतो. मला एक क्युरियोसिटी होती की स्टुडिओ आपण कधी बघायचा आणि हा ही वेळ आज येऊन ठेपली आणि आज याच्या स्टुडिओमध्ये एंट्री केल्या गेल्याच असं वाटलं की अरे वा क्या बात आहे. कारण त्यांनी जे त्याचं जे नॅचरल ब्युटी म्हणतो, जसं पेंटिंगमध्ये नॅचरल फॉर्म आहे, त्याचं कॅरेक्टरला कुठेही बाधा नाही येऊ देता, अगदी बॅकग्राऊंडपर्यंत आणि फिनिश वर्क होईपर्यंत अतिशय सुरेख पद्धतीनं तो काम घेऊन जातो. सेम तसा त्याच्या स्टुडिओची रचना, स्टुडिओचे विचार, स्टुडिओमध्ये एंट्री केल्यापासून असं वाटतं की आपण पाण्याखालील जग पाहतोय. जसं त्याचे चित्र पाहिल्यानंतर आणि त्याच्याबद्दल बोलल्यानंतर त्याच्याशी बोलल्यानंतर वाटतं, सेम तसं त्याच्या स्टुडिओमध्ये आल्यानंतर मला वाटलं की त्याच्या स्टुडिओमध्ये आल्यानंतर स्टुडिओमध्ये आलोय असं फील न होता आपण कुठंतरी पाण्याखालीच आहे आणि हे वाटलं. आणि शिवाय त्याच्या संशोधनाची जी वृत्ती आहे, असं नाही की वर्करनी तो फॉर्म आवडला आणि आहे तसा ॲज अ आर्टिस्ट त्याचा रियाज केला, स्केच केलं, त्याचं कलर स्केच केलं आणि त्याचा उपयोग करून घेतला, असं त्याचं न दिसतं. त्याचा सायन्सचा भाग काय आहे, त्याची निर्मिती कशी होते, त्याच्यावर निसर्गाचा परिणाम काय होतो, त्याचं जे आपण शाळेमध्ये जीवशास्त्रामध्ये शिकतो, सायन्समध्ये शिकतो, तो एक भाग मला बघायला मिळाला. आणि या सर्व भाग बघत असताना मला एक प्रकर्षानं जाणवलं, आपण नेहमी एखादं चित्र बघताना कशाला तर कनेक्ट होतं का, किंवा आपण बघितलेल्या काही वर्षापूर्वी काही गोष्टी अनुभवलेल्या असतात, निसर्गामध्ये असेल किंवा एखाद्या कलाकृतीमध्ये असेल, एखाद्या व्यक्तीमध्ये असेल, एखाद्या व्यक्तिरेखेमध्ये असेल, एखाद्या पुस्तकामध्ये असेल, एखाद्या चित्रपटामध्ये असेल, कोणत्या ना कोणत्या कलाकृतीमध्ये आपण कळत न कळत काही गोष्टी बघितलेल्या असतात, अनुभवलेल्या असतात, त्या कुठं कनेक्ट होतात का, एक क्युरियोसिटी असते प्रत्येकाला. जसं मला या स्टुडिओमध्ये आल्यानंतर मला प्रकर्षानं जाणवलं की आपण थोर चित्रकार आणि खरं तर अलीकडच्या काळातल्या अनेक लोकांना माहिती नसतील पण इतिहासात त्यांचं नाव वाचलं असेल अशा असे चित्रकार गुरुवर्य सदानंद बाकरे सर यांच्या स्टुडिओला आम्ही ज्यावेळी व्हिजिट दिली ती आठवण मला इथं जाणवली. कारण त्या स्टुडिओमध्ये केवळ चित्र आणि केवळ स्कल्पचर्स नव्हती तर त्याच्या मागे एक सायन्स होतं जे लपलेलं असतं. त्यांनी एक एक्झाम्पल, मी आता रोहितशी बोलता बोलता स्टुडिओला भेट देता देता गप्पा मारल्या आणि त्याच्यामध्ये ओघानं ते नाव येतं आणि कुठलंही नाव ओघाने येतं ते असं मुद्दाम काही नसतं. आणि मला त्याचा हे हा एक भाग रोहितचा खूप आवडला की त्याच्यात कुठं सायंटिफिकपणा किंवा आर्टिफिशियलपणा किंवा कमर्शियल टच
किंवा काहीतरी किंतू आहे, कोणीतरी ऑर्डर दिली, असं कुठंही भाग बघायला मिळालं नाही. त्याच्या आतून जे आहे आणि ते निसर्ग, हे जे चक्र आहे तो प्रेझेंट करत असतो. आणि याच्यामध्ये जरूर त्याला काही वेळेस वाटत असेल की मला थोडंसं लिमिटेशन येतं, पण येत असेल असं तो काही कधी बोललं नाही, पण त्याला मला जाणवतो की एवढा मोठा आवाका घेऊन तो जो काम करतो तर त्याला नक्कीच कॅनव्हास कमी पडला, आणि म्हणून तो हळूवार वेगवेगळ्या वेगळ्या मटेरियलमध्ये आला आहे. अनेक मटेरियलमध्ये तो सध्या काम करतो आहे, बघतो आहे 3D असेल आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी तो पुढे वापरेल, साहजिकच आहे. पण हा कुठंही काचेच्या पेटीत किंवा फ्रेममध्ये किंवा विशिष्ट बाउंड्रीमध्ये राहणारा कलाकार नसून तो निसर्गासारखा आहे, आणि त्यांनी निसर्गासारखंच राहण्याची उर्मी त्याच्यामध्ये यावी हीच मी देवाकडे प्रार्थना करतो. आणि असाच तो स्वच्छंदी आणि छान राहावा, एव्हरग्रीन राहावा, आणि त्याला पुढं येणारं जे भविष्य आहे ते अतिशय त्याचं उज्ज्वल आहे. कारण तो अशा काळामध्ये जन्माला आलेला आहे की जगाच्या पाठीवर नाव व्हायला पूर्वी वर्षानुवर्षे जायची, आणि आर्टिस्ट वरती गेल्यानंतर सुद्धा त्याचं नाव व्हायचं नाही. कारण सोशल मीडिया जो आत्ताचा आहे तो त्याच्याबरोबर आहे. सोशल मीडियाचा कसा उपयोग करून घ्यायचा हेही त्याला अतिशय चांगल्या रीतीने माहिती आहे. तर त्याला मी शुभेच्छा देतो आणि खूप समाधान वाटलं, कारण जरी तो माझ्या विद्यार्थ्यासारखा असला तरी तो त्याचा आवाका बघितल्यानंतर असं तो मलाही प्रभावित करून त्यांनी सोडला. हे तर त्याला त्याच्या भविष्यासाठी मी रुपेश हिरुडे पवार चित्रकार म्हणून व माझे संस्था भारती विद्यापीठ, भारती कला महाविद्यालय, कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स, सर्व माजी विद्यार्थी शिक्षक कला शिक्षक सर्वांच्या वतीने, आमच्या प्राचार्यांच्या वतीने त्याला शुभेच्छा देऊ इच्छितो. धन्यवाद.